तर आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काला नाग या वारुळातच गेला असेल, विचार करू नका काला, वारुळ तोडून नागाला पकडूया. अरे पॉप्यानो, माधवीचं वारुळ तोडण्यासाठी मी हे सगळं केलं, पण तुम्ही माझंच वारुळ तोडताय. चला तोडा. काहीही करून थांबवलं पाहिजे. पूजा अर्चना होत असलेलं वारुळ आहे, आपण वारुळ तोडणार आहोत. इथे असलेल्या दैवी शक्तीला कळवण्यासाठी आपल्या पारंपरिक संगीत ध्वनीचा आवाज करा. थांबा जरा, इथे येऊन कशाला ओरडताय? कोण आहात? कोण तुम्ही सर्व? इथे काय करताय? आम्ही जंगलातले आदिवासी आहोत, या वारुळ्यातल्या नागाला पकडायला आलतो. अहो, ते फक्त मुंग्यांचं वारुळ आहे, इकडे तो तुमचा नाग साप काही नाही. ताई, आम्ही पाठला करत आलेला नाग या वारुळ मध्येच गेलाय. काय, नागाचा पाठलाग करत आला इथे? काय बोलताय? कसला गोंधळ चालू भाऊजी? हे सगळे कोण आहेत? हे सगळे आदिवासी आहेत भाऊजी, कुठल्या तरी नागाला शोधत इथे आले. जंगलापासून पाठलाग करत इथे आले. ते नाग या वारुळात गेलाय असं बोलताय. अरे देवा, दादाला नागाचं नाव सुद्धा काढलेलं आवडत नाही, आणि दादालाच सगळं काय सांगताय तुम्ही? तू काही बोलू नको. मला सांगा, तो नाग लहान होता कि मोठा होता? कुठला होता ते माहिती आहे का? तो आजपतूर न पाहिलेला असा अद्भुत नाग होता. 10 फुटापेक्षा मोठा नाग होता. मोठा नाग? अरे बापरे, आपण मोठा नाग होता तर काहीच नाही. पूजेसाठी आम्ही ठेवलेलं कोंबड्याला अक्कच्या अक्क गिळून टाकलं त्याने. काय, अख्ख्या कोंबड्यालाच गिळून टाकलं? एक फुल तंदुरी खातो म्हणजे केवढा खतरनाक नाग असेल. काही करून तुम्ही त्या नागाला घेऊन जा, जर का वारुळ तोडलं तर नागाला पकडू शकतो. बोलत बसण्यापेक्षा ते वारुळ तोडा आणि नागाला घेऊन जा. हा, तोडून टाका. मी अजून शांत राहिले तर हे लोक वारुळ तोडून टाकतील. वारुळ तुटलं नाही पाहिजे. आता काय करू? पर्यंत चिरंजीवीच राहणार. आपण बंधनात जसं ठेवलंय तसंच दिसणार. गैरसमज करून स्वतःला फसवून घेऊ नको. तुझं नशीब, तुझी मदत करणाऱ्या माझं नशीब, दोघांचं नशीब तिच्या हातात आहे. हो बघता काय, तोडा ना वारुळ. थांबा थांबा. अरे तुझे फसफस बंद कर. अरे नाग महालाच्या आत जाईल, कोणीतरी जाऊन दरवाजा बंद कर. जाऊन दरवाजा बंद कर. लवकर, तो नाग अख्खी कोंबडी गिळतो. मी एकटा जाणार नाही, तुम्ही पण चला माझ्यासोबत. अरे लवकर. बाबा
बाबा सांभाळू ना, तुटेदार खेत। काय रे, सापडला का ना? जोतो साहेब, सापडला नाही अजून। तुम्हाला जेवढे हवे तेवढे मी पैसे दे, पण त्या नागाला असेल तिथून शोधून काढ। आम्ही पैशांसाठी पाठलाग नाही करत आहोत। त्या नागानं आमच्या कोंबड्यासोबत आमचं पारंपरिक तावीज सुद्धा गिळून टाकलेलं आहे, हे तर आम्हाला परत पाहिजे। तावीजासाठी एवढा पाठलाग केला का? हे मला माहित असत तर मी जंगलातच फुकले असते। तुम्हाला सांगतो साहेब, माझ्याकडे एक मार्ग आहे, त्या सापाला पकडण्याची एक युक्ती आहे। कसला मार्ग आहे तो? हे असं साधन आहे, यात जडीबुटी टाकून जायलं तर येणाऱ्या धुराने मोठ्यातला मोठा नाग पण बेशुद्ध होऊन जातो। त्यानंतर त्याला शुद्धीवर यायला 10 तास लागतात। एवढ्या वेळात आपण नागाला शोधा। धुरात एवढी शक्ती असते? ही सामान्य जडीबुटी नाहीये, संजीवनी जडीबुटी आहे। बघा ना, या जडीबुटीचा वास नागाला अजिबात आवडत नाही। याचं झाड असलेल्या जागेत नाग हिरकत सुद्धा ना, माहितीये? अरे मग लवकर धूर कर ना। तुम्ही निघा, आम्ही काय करून त्याला पकडून आणतो। लवकर काय ते धूर बनव रे याचा। आधी जसा जंगलात धूर बनवला होता तसाच धूर ही लोक इथे बनवणार आहेत वाटत। त्या आधीच त्यांना जे हवं ते मी दिलं तर ते निघून जातील।